नमस्कार, मी प्राजक्ता. आज आपण बनवणार आहोत ब्रेड रोल. पहिले स्टफिंग बनवून घेऊयात. त्यासाठी मी पॅन घेतला आहे, त्यामध्ये एक स्पून जिरा टाकला आहे, अर्धा स्पून ओवा आणि आपल्याला 2 स्पून आले लसूण पेस्ट टाकूयात आणि 1 मीडियम साईजचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतला आणि तो टाकून जस्ट 1 मिनिट फ्राय करून घेऊयात. खूप जास्ती फ्राय नाही करायचं आपल्याला. जस्ट एकदम मिक्स करून घेऊयात आपण व्यवस्थित. त्यामध्ये 1 स्पून हळद टाकूया आणि 1.5 स्पून मी इथे रेड चिली पावडर टाकली आहे. तुम्हाला जास्त कमी आहे तिखट, त्यानुसार ॲडजस्ट करू शकता. आणि 1 चमचा धन्याची पावडर आणि 1 चमचा आमचूर आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केल्यात आणि कोथिंबीर. तर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित फ्राय करूयात आणि त्यामध्ये आता मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेत आणि किसून घेतलेत, ते आपण टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात. मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकूयात त्यामध्ये. खूप जास्त वेळ फ्राय नाही करायचं होतं. आपलं स्टफिंग रेडी आहे, तोपर्यंत आपण ब्रेड रोल बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे ब्रेडचे स्लायसेस घेतले आणि त्याचे साईड्स कट करून घेऊया. इथे साईड्स त्याचे कट करते. स्टफिंगचे शेप्स बनवून घेऊयात आपण. तुम्ही राऊंड शेपचे पण करू शकता. तर हे एकदम करून ठेवते आहे मी सगळे शेप्स. खूप इन्स्टंट अशी रेसिपी आहे. आणि इथे पाणी घेतलं आहे, त्यामध्ये ब्रेडचे स्लाईस डिप केलेत आणि त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे परत प्रेसकडून. आणि आपण जे बनवलेत शेप्स ब्रेड, ते ब्रेडमध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ते. त्याच पद्धतीने मी इथे दुसरा ब्रेड रोल पण करून घेते आहे. साईड्स व्यवस्थित पॅक करायच्या आहेत त्या, नाही तर त्यातलं स्टफिंग बाहेर येतं. तर आपण इथे सगळे ब्रेड रोल करून घेतलेत. आता यांना आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये मी ऑइल टाकलं आहे आणि त्यामध्ये आपण ब्रेड रोल टाकून घेऊयात. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि ब्रेड रोल टाकल्यावर आपल्याला साधारणतः 1 मिनटं त्यांना पलटायचं नाही आहे, ते स्पूनला चिटकतात नाही तर. 1 मिनिटांनी त्यांना फ्राय करायचं आहे व्यवस्थित. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तर ब्रेड रोल आपले छान होत आहेत. गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपण त्यांना फ्राय करूयात. आपले ब्रेड रोल रेडी आहेत सध्या. तर डिशमध्ये आपण काढून घेऊयात त्यांना. खूप मस्त कलर आला आहे. खूप डार्क ब्राऊन पण नाही करायचे ते. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.